उरण तालुक्यात ग्रामीण आणि शहरी भागात मोकाट भटकणाऱ्या आणि नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी शाळेत जाणारे मुले, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही मोकाट कुत्रे हल्ला करत असल्याने नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. उरण नगर परिषद हद्दीमध्ये नगर परिषद प्रशासनाने पाहिजे तसे लक्ष न दिल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उरण नगर परिषद हद्दीतील वीर सावरकर मैदानात काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी एका व्यक्तीला हातावर चावून जखमी केले होते. जखमी व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. मात्र नगर परिषदेने या महत्त्वाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे उरण नगर परिषदेने सक्षम यंत्रणा राबवून निर्मिती करण्याची प्रक्रिया राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.